स्मिता जीएसबी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज तुम्हाला दाखवणार आहे कैरीची उडदा मेथी। गोन रेसिपी मध्ये कैरीच्या उडदा मेथीला फार महत्व आहे। आपण पाहूया त्याला काय साहित्य लागते। हे थोडंस खोबरं, ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे मी। थोडंस कच्चं खोबरं आहे, धणे आहेत कच्चे, हिंग पावडर आहे, खडा मीठ आहे, हळद पावडर आहे, लाल मिरची पावडर आहे। लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही 5-6 भेटगी मिरच्या ही घेऊ शकता। त्या थोड्याशा आपल्याला भाजून घ्याव्या लागतील। खोबरेल तेल आहे फोडणीला आणि थोडस जाड रस घेतलेला आहे मी खोबऱ्याचा। पावडर गूळ आहे, मेथी आहे, 1/2 चमचा मेथी घेतलेली आहे, 1/2 चमचा उडदाची डाळ आहे आणि 1/2 चमचा तांदूळ आहेत। कैरी आहे, 2 कैरी घेतलेल्या आहेत मी। त्याच्या आंबटपणावर गोडपणावर सर्व काही डिपेंड आहे। मी जराशा आंबट घेतलेल्या आहेत आणि गोडपणासाठी मी पावडर गूळ घेतलेला आहे। फोडणी द्यायला राई आहे, अख्खी लाल मिरची घेतलेली आहे सुकी, थोडासा कढीपत्ता आहे आणि इकडे हिंग ठेवलेलाच आहे। आता आपण साहित्य घेऊन कैरीच्या उडदा मेथीसाठी मसाला तयार करून घेऊया। मगाशी दाखवल्याप्रमाणे उडदाची डाळ, मेथी आणि तांदूळ आहेत, ते आपल्याला थोडे भाजून घ्यायचे। ह्याला फारस भाजायचं नाहीये, आपल्याला हलकच भाजून घेऊन त्याचा रंग थोडा बदलला की ते काढून घ्यायचंय। ह्याच्यासाठी तेलाचा वापर करायचा नाहीये, आपल्याला कोरडाच वापरून घ्यायचंय। पूर्वी पाट्यावर वाटण केलं जायचं, त्यामुळे हा मसाला पाट्यावर वेगळा वाटला जात होता, त्याचा स्वादही वेगळा होता। आणि मी बनवताना बहुतेक तसंच बनवायची, पण आता हा छोटी फॅमिली झाल्यामुळे मसालाही आकारमानाने खूप छोटा झालेला आहे आणि तो पाट्यावर वाटणंही शक्य नाही किंवा रगड्यावर वाटणंही शक्य नाही। त्यामुळे मी हा सर्व मसाला एकत्रच भाजून एकत्रच वाटून घेते खोबऱ्यामध्ये। ह्याची एक पारंपरिक पद्धत मी तुम्हाला परत दाखवीन। आता आपल्याला खोबरेल तेल टाकायचंय, गॅस थोडासा लहान करून घ्यायचाय। तीन ते चार चमचे छोटे मी खोबरेल तेल टाकलेलं आहे। त्याच्यात धणे, लाल मिरची पावडर, गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला मिरची जळता कामा नये, हळद पावडर आणि हे खोबरं थोडस टाकून आपल्याला चुरचुरीत करून घ्यायचंय। कारण हे खोबरं मी नेहमी फ्रीज मध्ये भाजून ठेवते, थोडस पटकन जेवण बनवायला आपल्याला ते सोपं जात। आता आपल्याला ह्याच्यात मी गॅस बंदच ठेवलेलं आहे, हे भाजायचं नाहीये आपल्याला खोबरं, फ्रेश खोबरं टाकलेलं आहे। हे हा मगाशी भाजून घेतलेला मसाला ह्याच्यात टाकलेला आहे। आता हे वाटून घ्यायचे आपल्याला। मसाला थंड होईपर्यंत कैरीच्या उडदा मेथीला फोडणी देऊया। हे खोबरेल तेल आहे, फोडणीला नेहमीप्रमाणे मी खोबरेल तेलच वापरते। राई आणि लाल अख्खी मिरची सुकी, हिंग घालायचे, फोडणीला कैरी टाकलेली आहे। आता त्याच्यात
पाणी टाकूया, मीठ टाकायचं आहे चवीनुसार, पावडर गुळ टाकायचं आहे, कैरी शिजेपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया मगाशी दाखवलेला। आपण कैरी शिजायची वाट पाहूया, कैरी शिजली आहे तर पाहूया। कैरी शिजून तयार आहे, आपण आता हे वाटण टाकायचे। गोवन पद्धत आणि कारवार पद्धत ह्यात थोडासा फरक आहे। मी थोडंसं जे भाजलेलं खोबरं दाखवलंय तुम्हाला ही गोवन पद्धत आहे। कारवारी पद्धत म्हणजे संपूर्ण कच्चंच खोबरं, पांढरंच खोबरं वापरतात, त्यामुळे त्या उडदामेथीचा रंग वेगळा येतो, साधारण लालसर येतो। ह्या उडदामेथीचा रंग थोडासा वेगळा येतो, चवीमध्ये पण थोडाफार फरक असतो। थोडंसं वाटणाचं पाणी टाकलेलं आहे मी, गॅस थोडा मोठ, फ्लेम थोडी मोठी केलेली आहे मी। थोडासा उकळ आला पाहिजे, उकळ यायची वाट पाहूया आपण। उडदा मेथीला छान पैकी उकळ आला आहे, हे जाड रस टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये। साधारण अंदाज घेऊनच आपल्याला रस टाकायचंय, रस आल्यावर आपल्याला फारसं उकळवायचं नाहीये। ते तांदूळ आणि उडीद डाळ असल्यामुळे छान पैकी जाडपणा त्या आमटीला आलेला असतो, उडदा मेथीला। आता मी गॅस बंद करते। मस्त आंबट तिखट अशी स्वादिष्ट कैरीची उडदा मेथी तयार आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा। माझा चॅनल स्मिताज जीएसबी ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी परत येत आहे अशीच एक स्वादिष्ट रेसिपी घेऊन। धन्यवाद।